सराव संच 9.3 मधील काही उदाहरण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण गोलाचं घनफळ, गोलाचं वक्र पृष्ठफळ, भरीव गोलाचं वक्र पृष्ठफळ, भरीव गोलाचं एकूण पृष्ठफळ याची सूत्र बघितलेली आहे. पहिल्या वेळी बघा, गोलाची त्रिज्या 4 सेंटीमीटर असल्यास गोलाचे वक्र पृष्ठफळ व घनफळ शोधा. म्हणून गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4πr² 4 π ची किंमत टाकली 3.14 गुणिले r ची किंमत 4 4 चा वर्ग 16 16 गुणिले 3.14 गुणिले 4. जर हा गुणाकार आपण केला तर उत्तर येतं 200.96 चौरस सेंटीमीटर. गुणाकार या ठिकाणी आपल्याला करता आला पाहिजे. त्याच्यातूनच गणित होतं. गोलाचे घनफळ काढा. गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे 4/3 πr³. 4/3 जसं असतं तसा पाय ची किंमत 3.14 आर ची किंमत टाकली 4 4 चा घन 64 3.14 आपण असं लिहिले 314/100. मग या ठिकाणी 4/3 × 314/100 × 64 याचा जर तुम्ही गुणाकार भागाकार केला तर आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी 3 चा भाग जातो किंवा 3 चा भाग जाणार नाही, 64 आणि 100 याचा भाग जाईल आणि गुणाकार करून उत्तर आपल्याला येईल 267.95 घन सेंटीमीटर. या गणितामध्ये पूर्ण भाग जाणार नाही, उत्तर हे दशांश चिन्हामध्ये आपलं येईल. त्यामुळे गुणाकार ही क्रिया आपली पक्की असली पाहिजे. पुढचं गणित आहे, दुसरं गणित. 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या भरीव वर्तगोलाचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. भरीव गोल त्याचं वक्र पृष्ठफळ 2πr² नेहमीप्रमाणे आपण किमती टाकल्या 2 × 3.14 आरची किंमत 5 5 चा वर्ग 25 25 × 3.14 × 2 उत्तर येतं 157 चौरस सेंटीमीटर. इथे सुद्धा गुणाकार महत्वाचा आहे. पुढे भरीव वर्तगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 3πr² 3π ची किंमत टाकली 3.14 आरची किंमत टाकली 5 5 चा वर्ग 25 25 × 3 × 3.14 उत्तर येतं 235.5 चौरस सेंटीमीटर. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे वेगवेगळ्या आकृत्या होत्या. इष्टिकाची चिती होती, घन होता, वृत्तचिती होती, शंकू होता, गोल होता आणि या प्रत्येकाची 3-3 4 4 सूत्र आहेत. तर ही सूत्र आपल्याला आकृती आणि त्या आकृतीसमोर त्याची सूत्र असं आपल्या डोळ्यासमोर आपण आणलं पाहिजे, तरच हे प्रकरण आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येईल. काही सूत्र आपल्याला पाठांतर सुद्धा करावे लागतील. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यावरचे काही आपण MCQ क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवू शकता.